नमस्कार मित्रांनो, आपला हॉट्स मधला एक प्रश्न जो आहे त्यावर आपण एक चर्चा करणार आहोत. आज बीजगणिताचा हॉट्स मधला प्रश्न क्रमांक 9 हा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या प्रकरणाशी निगडीत आहे, त्याचं ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण. प्रश्न काय विचारलाय की असे वर्ग समीकरण तयार करा. आपल्याला काय तयार करायचंय? वर्ग समीकरण तयार करायचंय. आणि वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. म्हणजे वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर तुम्हाला अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज माहिती हवी आणि त्या वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार माहिती हवा. ओके, तर तुम्ही वर्ग समीकरण तयार करू शकता. म्हणजे मुळे जरी माहिती असली तर त्या मुळांची बेरीज करायची आणि मुळांचा गुणाकार करायचा आणि तो या सूत्रामध्ये टाकला की आपलं वर्ग समीकरण तयार. मग आपण प्रश्न नीट समजून घेऊयात की असे वर्ग समीकरण तयार करायचे. कसे तयार करायचे? असे की ज्याची मुळे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे जी आहे ती या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आहे आणि वजा बाकीचा वर्ग. म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत? तुम्हाला ज्या वर्ग समीकरणा वर्ग समीकरण तयार करायचे त्याची मुळे काय आहेत? एक मूळ जे आहे त्याचा अल्फा, एक मूळ काय आहे? मुळांच्या बेरजेचा वर्ग आहे. म्हणजे या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे अल्फा अधिक बीटाचा वर्ग एक मूळ आहे आणि दुसरं मूळ काय आहे? अल्फा वजा बीटाचा वर्ग हे दुसरं मूळ आहे. ओके, म्हणजे आपल्याला अगोदर या वर्ग समीकरणाची मुळे काढावी लागते आणि मग त्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी केली आणि त्यांचा वर्ग केला तर आपल्याला आपल्याला हव्या असणाऱ्या वर्ग समीकरणाची मुळे मिळतील. प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या, वाचा 10 वेळा. मी तर म्हणतोय कारण जितक्या जास्त वेळा वाचाल तुम्ही प्रश्न तितक्या जास्त वेळा लक्षात येईल. ओके, आता आपलं वर्ग समीकरण काय बाबा? समजा वर्ग समीकरण आपलं काय आहे? 2x² + 2 m + n x + m² + n² = 0 हे आपलं वर्ग समीकरण आहे आणि आपल्याला जे वर्ग समीकरण काढायचंय त्याची मुळे काय आहे? अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि अल्फा वजा बीटाचा वर्ग. आता या वर्ग समीकरणाची मुळे काय बाबा? या वर्ग समीकरणाची करणाची मुळे, या वर्ग समीकरणाची मुळे काय बाबा? एक आहे अल्फा व दुसरा काय आहे? बीटा. आणि आपल्याला हव्या असणाऱ्या वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे मुळांच्या बेरजेचा वर्ग, यांच्या बेरजेचा वर्ग आणि यांच्याच बेरजेची वजा बाकी, म्हणजे एक मूळ अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि दुसरा अल्फा वजा बीटाचा वर्ग असणार आहे. आता या वर्ग समीकरणामध्ये ए बी सी च्या जर किमती काढायचं जर झालं, म्हणजे या वर्ग समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर केली तर ए बरोबर काय मिळणार आहे? एक्स वर्गचा सहगुणक 2. बी बरोबर काय मिळणार आहे? एक्सचा सहगुणक बाबा किती आपल्याकडे? एक्सचा सहगुणक 2 m + n. आणि सी जर म्हटलं तर काय आपल्याकडं? m² + n². ओके, तर आपण यावरून अगोदर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढू. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय आपल्याकडं? -b/a. अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग केला की एक मूळ आलं बरोबर. वजा बी ची किंमत काय आहे? 2 m + n. ओके, भागिले ए ची किंमत काय आहे? 2 आहे. 2 कटाप राहिले काय? वजा m + n. ओके, यानंतर अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायचं सूत्र काय आहे? c/a. c/a, सी किती आहे? m² + n² हे झालं कोणाची कोणाची किंमत? सी ची किंमत. आणि भागिले ए काय आपल्याकडे बाबा? 2 आहे. ओके, आता आपल्याला जे वर्ग समीकरण तयार करायचं आहे त्याची मुळे काय बाबा? एक आहे अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि दुसरी आहे अल्फा वजा बीटाचा वर्ग, म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या वर्ग समीकरणाची ही मुळे आहेत. ओके, मग आता इष्ट वर्ग समीकरणाची मुळे, इष्ट वर्ग समीकरणाची मुळे, समीकरणाची मुळे काय आहे? आपल्याला हव्या असणाऱ्या वर्ग समीकरणाची मुळे एक आहे या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग, मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे अल्फा अधिक बीटाचा वर्ग, अल्फा अधिक बीटाचा वर्ग. व दुसरं मूळ काय आहे? वजा बाकीचा वर्ग, या मुळांच्या वजा बाकीचा वर्ग म्हणजे अल्फा वजा बीटाचा वर्ग. ही झाली वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला हव्या असणाऱ्या. आता वर्ग समीकरण तयार करताना आपल्याला काय लागतं? x² + 1 मुळांची बेरीज लागते बरोबर, आणि दुसरं काय लागतं? मुळांचा गुणाकार. ओके, मुळांचा गुणाकार म्हणजे x² + मुळांची बेरीज गुणिले x + मुळांचा गुणाकार. मग आपण काय करू? पहिली गोष्ट मुळांची बेरीज करू.
या दोघांची बेरीज. ओके, अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग, मुळांची बेरीज काय? आता हा वर्ग ना हा वर्ग विस्तार माहिती आहे तुम्हाला. ए वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग काय? ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग. ओके, मग तसंच येणार इथं अल्फा वर्ग अधिक दोन अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग. ओके, सेम इथं काय? ए वजा बी कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग, त्या सूत्रानुसार विस्तार. अल्फा वर्ग वजा दोन अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग. ओके, आता कट होण्यासारखं काय आहे का? इथं दोन अल्फा बीटा आणि दोन अल्फा बीटा अधिक आणि वजा कॅन्सल झालं. आता अल्फा आणि अल्फा किती अल्फा झालं? दोन अल्फाचा वर्ग अधिक बीटा आणि बीटा किती बीटाचा, सॉरी बीटा आणि बीटा किती बीटाचा वर्ग झालं? दोन बीटाचा वर्ग. ओके, आता परत बरोबर दोघांमधून कॉमन काय निघेल? दोन कॉमन निघेल आणि आतमध्ये काय राहील? अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत आपल्याकडे इथे कुठे दिली नाहीये. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे. ओके, मग अल्फा अधिक अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत काय असेल? याचं एक सूत्र आहे. उदाहरणार्थ पहा, हे सूत्र आपल्याला माहिती आहे ना, अल्फा वर्ग अधिक दोन अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग, हे सूत्र माहिती आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता आपल्याला काय हवं? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग हवाय, बरोबर. मग आपण काय करू? अल्फा अधिक बीटाचा वर्ग इथंच ठेवू. दोन अल्फा बीटा अधिक तिकडे आले वजा दोन अल्फा बीटा, बरोबर काय राहिलं? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. हे सूत्र ऍक्च्युअली आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागेल. संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे दोन, त्याच्या अगोदर या प्रकारचे सूत्र आपल्याला दिलेले आहे, ती दाराने पाहून घ्या. आता या सूत्राचा विस्तार काय होईल आपल्याकडं? दोन कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा गुणिले बीटा. ओके, आता या दोन्ही किमती आपल्याकडे आहेत. म्हणजे अल्फा वर्ग बघा आपल्याकडे काय बघा पुढे, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग आणि अधिक अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग, बरोबर आपल्याकडे काय येईल? दोन जसाच्या तसा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा, अल्फा अधिक बीटाची किंमत किती? वजा एम अधिक एन आहे, त्याचा वर्ग. ओके, वजा एम अधिक एन त्या कंसाचा वर्ग, आणि यानंतर वजा दोन अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा किती आहे? अल्फा गुणिले बीटा एम वर्ग अधिक एन वर्ग भागिले दोन. दोन जसाच्या तसा हा, आणि अल्फा गुणिले बीटा काय? एम वर्ग अधिक एन वर्ग भागिले दोन. एम वर्ग अधिक एन वर्ग चे दोन. ओके, आता पुढे पहा दोन. आता याचा वर्ग, या कंसाचा वर्ग आपण वर्ग करू. वजा असेल, आता समजा ही जर एखादी स्थिर संख्या असेल, वजा जर आहे, ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन येतो, म्हणून दोन कंसामध्ये याचा वर्ग काय झाला? एम अधिक एन कंसाचा वर्ग जसाच्या तसा. हे दोन, हे दोन कटाप झाले. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह, आपली चिन्ह बदलले, वजा एम वर्ग आणि वजा एन वर्ग झाला. ओके, यानंतर आपण पुढे जात असताना आपल्याकडे पुढे काय करू शकतो आपण, की इथं जर पाहिलं दोन कंसामध्ये याचा विस्तार काय? ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग, या सूत्रानुसार याचा विस्तार करायचा. दुसरा काय पर्यायच नाही आपल्या समोर. एम वर्ग अधिक दोन एम एन अधिक एन वर्ग वजा एम वर्ग वजा एन वर्ग. ओके, दोन जसेच्या तसे. आता इथे पहा, एम वर्ग अधिक आणि वजा कॅन्सल, अधिक एन वर्ग वजा एन वर्ग कॅन्सल, काय राहिलं? दोन गुणिले दोन एम आणि एन, दोन गुणिले दोन चार एम एन. ओके, आपल्याकडे काय आलं? चार एम एन आलं. ओके, म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आली, म्हणजे मुळांची बेरीज आली. आता मुळांचा गुणाकार करायचा, या दोघांचा काय करू? गुणाकार. अल्फा अधिक बीटाचा वर्ग गुणिले अल्फा वजा बीटाचा वर्ग, या दोघांचा गुणाकार. तर आपल्याकडे अल्फा अधिक बीटाची किंमत अल्फा अधिक बीटा आहे, पण अल्फा वजा बीटा नाहीये. मग अल्फा अधिक बीटा जसाच्या तसा आणि गुणिले अल्फा वजा बीटाचं जे आहे, याचं एक सूत्र आहे. याचं सूत्र काय आहे बाबा? अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. या सूत्राचा विस्तार मी सांगितलंय मगाशी, संकीर्ण संग्रह दोनच्या अगोदर या सूत्राचा विस्तार तुम्हाला मिळणार आहे. अल्फा वजा बीटा, अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा चार अल्फा बीटा, हे या सूत्राचा विस्तार आहे. ओके, आता किमती टाकत बरोबर. अल्फा अधिक बीटा किती? कुठे गेला अल्फा? कुठे गेला अल्फा अधिक बीटा? इथे वजा एम एन वजा एम अधिक एनचा वर्ग. ओके, आता कंसामध्ये परत अल्फा अधिक बीटा किती आहे? तीच आहे, वजा एम अधिक एन
कंसाचा वर्ग ओके आणि वजा चार अल्फा गुणिले बीटा कुठे गेला अल्फा गुणिले बीटा किती एम वर्ग एन वर्ग भागिले दोन एम वर्ग अधिक एन वर्ग भागिले दोन ओके आणि आपला कंस पूर्ण आता इथं वर्ग केला वजा चिन्ह केलं कुठून संख्येचा वर्ग धन एम अधिक एन कंसाचा वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये पण सेम ऋण संख्येचा वर्ग धन एम अधिक एन कंसाचा वर्ग वजा बे के बे बे दुने चार दोन कंसात एम वर्ग अधिक एन वर्ग ओके आता एम अधिक एन कंसाचा वर्ग जसाच्या तसाच आपण लिहू एम अधिक एन कंसाचा वर्ग जसाच्या तसा लिहू आता इथं याचा विस्तार काय झाला ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग एम वर्ग अधिक दोन एम एन अधिक एन चा वर्ग वजा दोनाने या कंसाला जर गुणलं तर आपल्याकडे काय वजा दोन एम वर्ग वजा दोन एन चा वर्ग आला आता पुढे एम अधिक एन कंसाचा वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये एम वर्ग वजा दोन एम वर्ग एम वर्ग आणि वजा दोन एम वर्ग म्हणजे वजा एम वर्ग राहिला फक्त ओके एम वर्ग वजा दोन एम वर्ग म्हणजे वजा एम वर्ग अधिक दोन एम एन जसाच्या तसा आणि एन वर्ग आणि वजा दोन एन वर्ग म्हणजे एज वजा एन चा वर्ग एम वर्ग वजा दोन एम वर्ग वजा एम वर्ग दोन एम एन जसंच्या तसं एन वर्ग आणि वजा दोन एन चा वर्ग म्हणजे एन चा वर्ग आला फक्त आता काय करू शकतो या दोघांमध्ये या सर्व हा जो एक कंस आहे यामधून वजा चिन्ह काढलं तर आपल्याला एका सूत्राचा विस्तार येतो आपल्याला पाहायला मिळेल समजा यामधून वजा चिन्ह कॉमन काढलं आत काय राहील एम अधिक एन कंसाचा वर्ग ओके आणि आतमध्ये वजाचं झालं अधिक वजा चिन्ह कॉमन काढलं तर आतले चिन्ह बदलते एम वर्ग अधिकच वजा दोन एम एन आणि वजाच अधिक एन वर्ग ओके आता वजा चिन्ह जसंच्या तसं एम अधिक एन कंसाचा वर्ग जसंच्या तसं आता इथं विस्तार काय ए वर्ग वजा दोन एम बी अधिक बी वर्ग म्हणजे काय झालं ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे एम वजा एन कंसाचा वर्ग इथपर्यंत लिहिलं तरी आपल्याला चालू शकतं आणि याच्या पुढे सुद्धा आपण काय करू शकतो जाऊ शकतो बघा वजा चिन्ह बाहेरच आहे आता आतमध्ये एम अधिक एन चा वर्ग आणि एम वजा एन चा वर्ग आहे तर आपण दोघांचा वर्ग कॉमन रित्या लिहू शकतो एम अधिक एन आणि एम वजा एन दोघांचा सुद्धा कंसाचा दोघांच्या कंसाचा वर्ग ओके वजा चिन्ह जसंच्या तसं आता एम अधिक एन एम वजा एन ए अधिक बी ए वजा बी म्हणजे काय असतं ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र माहिती आहे ए अधिक बी ए वजा बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग मग तसंच आपण लिहू शकतो एम वर्ग वजा एन वर्ग आणि त्याचा पण आला वर्ग ओके म्हणजे अशा प्रकारे अल्फा अधिक बीटाची किंमत तर मिळाली चार एम एन आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काय मिळाली आपल्याला वजा एम वर्ग वजा कंसामध्ये एम वर्ग वजा एन वर्ग कंस पूर्ण त्याचा पण वर्ग आता मुळांची बेरीज मिळाली आणि मुळांचा गुणाकार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं जे आपल्याला इष्ट वर्ग समीकरण जे हवंय ते वर्ग समीकरण काढायचं आहे मग ते वर्ग समीकरण काढण्यासाठी आपण एक सूत्र लिहूयात ओके हे बघा आपल्याला हव्या असलेले जे वर्गमूळ वर्ग समीकरण आहे हवं आपल्याला हवं असणारं वर्ग समीकरण कोणतं आहे तर मुळांची बेरीज वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय एक्स वर्ग वजा कंसामध्ये काय करणार आपण मुळांची बेरीज करणार ओके मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार ओके आता म्हणून बरोबर म्हणून एक्स आणि बरोबर काय बाबा शून्य बरोबर मुळांचा गुणाकार बरोबर शून्य एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज काय आली आपल्याकडं चार एम एन चार एम एन आणि मुळांचा गुणाकार काय आलाय वजा कंसामध्ये एम वर्ग वजा एन वर्ग वजा कंसात एम वर्ग वजा एन वर्ग त्याचा पण काय बाबा वर्ग बरोबर शून्य म्हणजे आपल्याला हवं असणारं जे वर्ग समीकरण आहे तर ते हे आहे एक्स वर्ग वजा चार एम एन वजा एम वर्ग एन वर्ग त्याचा पण वर्ग ओके okay?